कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातून काही अपडेट आधी लागत आहे। या अपडेट मध्ये काही रुग्ण पॉझिटिव्ह असल्याची माहिती मिळत आहे। हे रुग्ण किती पॉझिटिव्ह आहेत, कुठले आहेत, याबाबत सविस्तर माहितीसाठी आमचे सहकारी किरण काळे थेट कॉल लाईन वरून जोडले जात आहेत। बोला किरण जी, आलेल्या अपडेट मध्ये काही रुग्ण हे पॉझिटिव्ह असल्याची माहिती मिळत आहे, काय सांगू शकता? नक्कीच विशाल जी, नाशिक जिल्ह्यातील चिंता वाढवणारी बातमी हाती लागत आहे आपल्या। पुन्हा एकदा काही रिपोर्ट आपल्या हाती लागत आहेत, त्यापैकी चक्क 14 रुग्ण हे पुन्हा एकदा पॉझिटिव्ह आहेत। आणि आपण आता जाणून घेऊयात हे रुग्ण कुठले आहेत। 31 वर्षीय महिला आहे, राणा प्रताप चौक नाशिक येथील। 69 वर्षीय महिला आहे, राणा प्रताप चौक नाशिक येथील। 16 वर्षीय पुरुष आहे, मुमताज नगर वडाळगाव येथील नाशिक। 72 वर्षीय पुरुष आहेत, मुमताज नगर वडाळगाव नाशिक येथील। 18 वर्षीय महिला आहे, मुमताज नगर वडाळगाव नाशिक येथील। 8 वर्षीय बालिका आहे, लेखानगर नाशिक येथील। 2 वर्षीय बालिका आहे, लेखानगर नाशिक येथील। 10 वर्षीय पुरुष आहे, लेखानगर नाशिक येथील। 42 वर्षीय पुरुष आहे, मुमताज नगर वडाळगाव। 15 वर्षीय महिला आहे, मुमताज नगर वडाळगाव। 17 वर्षीय महिला आहे, निर्माण विलेज रोड नाशिक। 23 वर्षीय महिला आहे, निर्माण नगर विला कॉलेज रोड। 24 वर्षीय महिला आहे, मुखेडगाव येवला येथील। 42 वर्षीय पुरुष आहे, सायगाव SDS मनमाड येथील। निश्चितच विशालजी, नाशिक जिल्ह्यातील संपूर्ण आढावा जाणून घेणार आहोत। आत्तापर्यंत पाठवलेले अहवाल आहेत 9,843, त्यापैकी पॉझिटिव्ह रुग्ण आहेत 950, निगेटिव्ह आहेत 8,545 व प्रलंबित अहवाल आहेत 283, पूर्णपणे बरे झालेले रुग्ण आहेत 720 व मृत्यू पावलेले आहेत 50 व सध्या उपचार घेत असलेले 168 रुग्ण आहे। विशालजी, खूप धक्कादायक बातमी येत आहे जिल्ह्यातूनही, आणि त्याचबरोबर ग्रामीण भागातही शिरकाव झालेला आहे कोरोनाचा। म्हणूनच आता नागरिकांनी प्रशासनाला साथ द्यावी, गर्दी टाळावी, विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन आम्ही प्रबंधभूमीतर्फे करत आहोत। मी किरण काळे, प्रबंधभूमी न्यूजसाठी। धन्यवाद। धन्यवाद किरणजी, माहिती दिल्याबद्दल। याच पद्धतीने नाशिक जिल्ह्यातील विविध भागातून रुग्णांची संख्येमध्ये वाढ होताना दिसत आहे। ग्रामीण भागात देखील कोरोना शिरकाव करत आहे, त्यामुळे समस्त नाशिकरांना आम्ही विनंती करतो की घरातच थांबा, आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या। त्याच पद्धतीने पुढील अपडेट मिळवण्यासाठी प्रबंधवी चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि बघत रहा प्रबंधवी नाशिक न्यूज। याच प्रकारच्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंधभूमी चॅनल सबस्क्राईब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा।